सगळ्यात आधी मी मिलिंदजी देवरा यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि ते सपत्नीक आलेले आहेत. वहिनींचंही स्वागत करतो. शेवटी कुठलाही निर्णय घेताना एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते. आपण मगाशी भावना व्यक्त करताना आपल्या मनामध्ये ज्या भावना होत्या, 1.5 वर्षापूर्वी त्याच भावना माझ्याही मनामध्ये होत्या. आणि मलाही जेव्हा आपल्या कुठला निर्णय घ्यायचा असतो त्याचे बरी वाईट परिणाम होतात, पण निर्णय घेताना धाडस तर करावं लागतं आणि डॅशिंग निर्णय तर घ्यावेच लागतात. परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माणूस ते निर्णय घेतो. मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याही वेळेस श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं, कारण आपल्याला माहीत आहे की शेवटी कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातल्या माणसाला काही गोष्टी असतात की आपल्याला उघडपणे सांगता येत नाहीत. काही ऑपरेशन असे असतात की ते सुई पण टोचली नाही पाहिजे. आता मी डॉक्टर नाही आहे, श्रीकांत डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसताना 1.5 वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकलं आणि कुठं टाकाही लागला नाही. बाकी काय मी आपल्याला सांगत नाही, पण आज मी आपलं मिलिंदजी मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो, आपल्याला खूप खूप शुभेच्छा पण देतो. खरं म्हणजे गेले जवळपास 50-55 वर्ष काँग्रेस पक्षाशी आपल्या कुटुंबाची नाळ जुळली होती. मुरली देवराजींनी देखील मुंबईसाठी, देशासाठी, या राज्यासाठी त्यांचं योगदान आहे. आपणही खासदार होतात आणि मंत्रीही होतात दोन वेळा, त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही आज भावना आहेत, खरं आहे, वस्तुस्थिती आहे. निर्णय घेताना एखादा नगरसेवक ग्रामपंचायतीचा सदस्य देखील निर्णय घेताना 10 वेळा विचार करतो. त्यावेळेस मी तर मंत्री होतो, नगरविकास मंत्री होतो, माझ्याबरोबर 8 मंत्री होते. तुम्ही पण आज एवढं नेतृत्व केलंय, आज काँग्रेसबरोबर इतके वर्ष तुम्ही काम केलंय. बघायला गेलं तर तसं आपल्या दोघांमध्ये पण साम्य आहे. तुम्ही मगाशी बाळासाहेबांचा, मुरलीबाईंचा देखील उल्लेख इथं केला. खरं म्हणजे काही लोक अशी असतात की ते पुन्हा होत नाहीत, त्यांचा पुन्हा आपल्याला पुन्हा तशी माणसं भेटत नाहीत, दुर्मिळ असतात. ते स्वतःसाठी जगत नाहीत, समाजासाठी जगत असतात, दुसऱ्यासाठी जगत असतात, आपल्या देशासाठी जगत असतात. मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे असं मानणारे देखील लोक असतात. मुझे क्या मिला इससे मैं देश को क्या देने वाला हूं, ऐसी कोशिश और ऐसे मानने वाले भी कई लोग होते हैं.